राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार. मंत्रिमंडळ विस्तारासाठी लवकरच राज्यातील तीनही महत्वाचे नेते दिल्लीत जाणार असल्याची माहिती. कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात विजय संकल्प मेळावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. ठाण्यातून महायुतीला तडीपार करू असं म्हणणाऱ्यांनाच जनतेनं तडीपार केलं. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. राज्य मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार. मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्याचे तीनही नेते दिल्लीत जाणार. मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावर बैठक संपन्न. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या दिवशी विजयाचा जल्लोष. सर्व कार्यकर्ते नेते मंडळींना वर्धापन दिनादिवशी मुंबईत येण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. राज्यात आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक वारीचे मोठ्या प्रमाणात स्वागत करा. प्रत्येक वारकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेकडून हवी ती मदत आणि सोयी द्याव्यात. मुख्यमंत्र्यांच्या सूचना. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3906 आरोग्य कर्मचारी तैनात. श्रीक्षेत्र देहू आणि आळंदीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. ईव्हीएम आणि मंगेश पंडिलकर यांचा काहीही संबंध नाही. ईव्हीएमला ओटीपी लागतच नाही. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण. देशात लोकशाहीची हत्या. फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? वायकर प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा सवाल. मतमोजणी केंद्रावर हजारो मोबाईल होते. 20 अधिक उमेदवार मतमोजणी केंद्रावर होते. मग एकटा रवींद्र वायकर काय करू शकतो? आदित्य ठाकरेंच्या आरोपांना खासदार रवींद्र वायकरांचं प्रत्युत्तर. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया संपूर्णपणे भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसारच पार पडली. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशींचं स्पष्टीकरण. धारोई झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र सरकारच्या विभागांकडे हस्तांतरित केली जाणार. वर्षा गायकवाड यांच्या आरोपानंतर सूत्रांची माहिती. आदित्य ठाकरेंकडून बिडीडी चाळीतील नागरिकांची भेट. आदित्य ठाकरेंनी यावेळी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. 400 भारत हिंदू राष्ट्र झालं असतं. टी राजा सिंग यांचं भिवंडीतल्या धर्मसभेत वादग्रस्त वक्तव्य. 100 मशिदी आणि दर्गा शिंदेंनी त्यांची सफाई करावी. टी राजा यांची मागणी तर वक्फ बोर्ड कायदा संपून टाकण्याची ही मागणी. टी राजांचा अभ्यास कमी. 400 गेला तरी हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र होऊ शकणार नाही. आमदार अमोल मिटकरींचा टोला. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानानुसार देश चालत असल्यानं भारत राष्ट्रच राहणार. मिटकरींचं विधान. 400 म्हणजे मनुस्मृती आणण्याचं प्लॅनिंग. टी राजा यांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची टीका. नवी मुंबई विमानतळाचं 70% काम पूर्ण. मार्च 2025 विमानतळाचं काम पूर्ण होईल. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. पुरंदर नवी मुंबई विमानतळाचे विषय मार्गी लावणार. दिल्लीत याविषयी बैठका घेतल्यात तर पुढच्या काळात गती कशी येईल यासाठीही प्रयत्न करणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पुणे विमानतळावरील नव्या टर्मिनलची पाहणी. पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानं वाढवली जाणार. मोहोळ यांची घोषणा. मुरलीधर मोहोळ दिल्लीवरून पुण्यात घरी जाताच त्यांच्या दोन्ही मुलींच्या डोळ्यात अश्रू. फादर्स डेचं औचित्य साधून व्हिडिओ शेअर. दिल्लीमध्ये भाजपच्या मदन भोसले यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल. किसनवीर साखर कारखान्यातील घोटाळ्या प्रकरणी गुन्हा. बँक ऑफ इंडियाचे 60 बुडवल्याचा आरोप. राष्ट्रवादीच्या कोट्यात कॅबिनेट मंत्रीपद आलं तर ते मलाच मिळणार. योग्य वेळी आल्यावर योग्य निर्णय होईल. सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडे राष्ट्रवादीसाठी 85-90 जागा मागणार. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांची माहिती. लोकसभेत एनडीए सरकारला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पिक्चर बदललेला असेल. राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. सांगली जिल्ह्यात विधानसभा लढवण्यावरून महाविकास आघाडीतील तिढा वाढणार. खानापूर, आटपाडी आणि मिरज या दोन विधानसभा जागा ठाकरेगट लढवणार. चंद्रकांत पाटील यांची माहिती. शिर्डी नाशिक शिक्षक मतदारसंघात नगर जिल्हा टीडीएफचा अपक्ष विवेक कोल्हेंना पाठिंबा. शिर्डीत पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत निर्णय.
माझ्या संघर्षावर मला विश्वास, मी आरक्षण खेचून आणणारच, मनोज जरांगेंचा निर्धार. ओबीसी आंदोलक लक्ष्मण आके आणि नवनाथ वाघमारे यांच्याकडून आजपासून पाण्याचाही त्याग, सरकार दखल घेत नाही तोपर्यंत पाणी देखील घेणार नाही, लक्ष्मण हाकेंचा निर्धार. 80% मराठा कुटुंबियांमध्ये समावेश, याची उत्तर बबनराव तायवाडेंनी द्यावी तर उपोषण मागे घेईल, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंचं बबनराव तायवाडेंना प्रतिउत्तर. भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे चिंचेवाडीतील एका युवकाची आत्महत्या, आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट. बीडच्या चिंचेवाडीमध्ये आत्महत्या केलेल्या युवकाच्या घरी पंकजा मुंडेंची सांत्वनपर भेट, पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. इंडिगो एअरलाईन्स कंपनीच्या वतीनं नाशिकमधून देशभरातील 30 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार, इंडिगो कंपनीकडून नाशिक विमानसेवेचं नवं वेळापत्रक जाहीर. पुण्यातील रस्त्यांवर सिग्नल सांभाळण्याची आता पुणे पोलिसांची जबाबदारी, महानगरपालिकेकडे असणारे अधिकार आता पुणे पोलिसांकडे. कोकण पदवीधर मतदारसंघाचा पालकमंत्री उदय सामंतांकडून आढावा, महायुतीचे उमेदवार निरंजन डावखर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं सामंतांचं कार्यकर्त्यांना आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.